मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. 2024 पहिला ट्रेक आज मी निघालो आहे घनगडला. आता सध्या बेस विलेजला आहे. घनगडचा बेस विलेज एकोले आहे. या शॉपच्या मागे आम्ही आमची बाईक पार्किंग केली आहे आणि इथे पण करू शकता, बरीच अशी स्पेस आहे. आणि इथून स्टार्ट होतो ट्रेक. मुंबईवरून आम्ही सकाळी 6 वाजता बाईकनी निघालो. बाईक राईड करून आम्ही इथे पोचलो. किल्ल्यावर जाताना रस्त्यात डाव्या बाजूला घनेश्वर महादेवचं मंदिर बघायला मिळते. या घनदाट जंगलातून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला गजराई देवीचं नव्याने बांधलेलं मंदिर आणि जुन्या काळातल्या मोठ्या दीपमाळा बघायला मिळते. काही ठिकाणी दगडाच्या पायऱ्या असून समोरची वाट मात्र अरुंद आहे. एकोले गावापासून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. मागे एकोले गाव दिसतं, तिथे गाडी वगैरे पार केली आहे आणि 15 मिनिटातच आम्ही त्या बुरुजजवळ पोचलो. तिथे 2 बुरुज आहे. इकडनी पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी आणि तिकडे शिडी आहे. आणि आज संडे असल्यामुळे पब्लिक पण बरीच आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठे 2 बुरुज बांधले गेले आहे. या पायऱ्यांनी वरती आल्यानंतर इथे एक गुहा आहे. गुहामध्ये कमीत कमी 10 ते 15 लोक आरामात राहू शकतात असा मोठा गुहा आहे तिथे. आणि इकडनी आहे ती शिडी लागली आहे वरती जाण्यासाठी, लोखंडी शिडी. आणि या साईडला व्ह्यू पॉईंट आहे. हा इथे पायऱ्यांचा पॅच पावसामध्ये असं अवघड वाटत आहे. बाकी ते इथे आता पाऊस नाही म्हणूनच आहे, त्याच्यामुळे इझिली आपण चढू शकतो. शिडीनी वरती आल्यानंतर इथे पाण्याचा टाका आहे या साईडला आणि इथे एक छोटीशी गुहा आहे. आणि हा पॅच आहे हा थोडा डेंजर वाटत आहे पावसाळ्यामध्ये. जेव्हा हेवी पाऊस पडत असेल तेव्हा खूप जास्त डेंजर वाटत आहे, कारण की बघा हे सरट वरतून घसरलं जर सरट खाली. इथे दोरी बांधली आहे, ही दोरी आहे. अर्ध्या तासामध्ये आम्ही वरती पोचलो आहे. जास्त मोठा ट्रेक नाही आहे, 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि बघा ऑलमोस्ट आम्ही पोचलो वरती. भगवा झेंडा आपल्याला दिसतो आणि इथे पण बघा एक पाण्याचा टाका, आपल्याला मोठं पाण्याचा टाका दिसत आहे. आणि हे साफ केलेलं दिसत आहे. बघा इथली पूर्ण घाण काढलेली दिसत आहे.
फायनली टॉपला आम्ही पोहोचलेलो आहे. बघा हाय भगवा झेंडा आणि वरती गडावर असं काही दृश्य आहे. गडावर बघायला फक्त तटबंदी आहे, बुरुज आहे. तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला दोन बुरुज बघायला मिळते आणि टॉपला तर काही आहे नाही. पडक्या अवस्थेमध्ये तुम्हाला असे अवशेष तुम्हाला बघायला मिळेल. बाकी आहे ना एंड पॉईंटला, इथे हा व्ह्यू पॉईंट आहे या साईडला मस्त. आणि इथे मागे तैलबेल किल्ला दिसतोय त्या साईडला. बघा त्या साईडला तैलबेल किल्ला आहे आणि बरेच काही इकडे आजूबाजूला किल्ले आहे आणि